प्रथम पोस्ट। शेवटी जर समजा झालंच नाही तर माझ्याकडे वेगळा पर्याय आहे। माझी म्हणजे ही सगळ्यांच्या समोर सांगतोय, लाईव्ह सांगतोय, स्वामीच्या तोंडाला कारो लावून त्याला चारोवर बसविल्या शहराने। मोठ्या संख्येनं रस्ता रोको करण्यात आला। गेल्या 4-5 वर्षापासून हा रस्ता दुरावस्था आहे रस्त्याची, आणि याकडे कुणाचंही लक्ष नाही। या ठिकाणी या विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता स्वामी साहेब यांच्या असम्य अशा चुकीमुळं हा रस्ता प्रलंबित आहे, आणि त्यांना वेळोवेळी जागा करण्याचं किंवा त्यांना काम त्या रस्त्याचं करण्यासाठी सांगण्यासाठी जे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वांनी निवडून दिलेले असतात त्यांचं काम आहे त्याचा पाठपुरावा करण्याचं। ते लोकप्रतिनिधी सपशेल फेल आहेत या गोष्टीमध्ये। ते विधानसभेचे आमदार असतील किंवा विधान परिषदेचे आमदार असतील, दोघेही हा रस्ता करण्यामध्ये निष्क्रिय आहेत। खासदार सुद्धा या भागाचे आहेत, ते सुद्धा या काम करण्यामध्ये निष्क्रिय आहेत। तर अशा सर्व लोकांचा आम्ही निषेध करतो। प्रथम पोस्ट।